नमस्कार, मी वैशाली। स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये। आज मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी साधी सोपी पूजा दाखवणार आहे। तसे तर दिवाळी सण म्हटलं की आपल्याला सागर संगीत पूजा करणे आवश्यकच आहे, पण काही कारणास्तव काहींना आपल्याला सागर संगीत पूजा शक्य झाली नाही, तर साध्या सोप्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा कशी करायची मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर कोणकोणत्या देवांची मांडणी करायची आहे, पूजा कधी करायची, धन्वंतरी देवतांचे आणि कुबेरांचे मंत्र काय आहे, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। अशा दिवशी धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते। तर हे धन्वंतरी आणि कुबेरचे मंत्र कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगते। तर जे धन्वंतरी देवतेचे मंत्र आहे ते आहे ओम धन्वंतरये नमः, ओम धन्वंतरये नमः। आणि कुबेराचे जे मंत्र आहे ते आहेत ओम ह्रीम कुबेराय नमः, ओम ह्रीम कुबेराय नमः। तर तुम्हाला या दिवशी पूजा करताना किंवा पूजा संपन्न झाल्यानंतर या मंत्रांचे जप करायचे आहे। आता आपण या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया। तर धनत्रयोदशी दिवशी असे म्हणतात की सोने चांदी तांबा पितळ यांची भांडे खरेदी करायची असतात। मग सोने चांदी शक्य नाही झाले तर तुम्ही तांब्याचे किंवा पितळेचे तुमच्या देवघरासाठी किंवा इतर काही कारण लागणार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तांबा आणि पितळ यांचे भांडे खरेदी करू शकता। सर्वात उत्तम आहे की कलश खरेदी करणे, कारण की पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतांचे जन्म झालेले आहेत। तर ते जेव्हा प्रकट झाले तर त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश, औषधी वनस्पती, शंख आणि चक्र हातात त्यांच्या होते। आणि अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीदेवी प्रकट झाल्या म्हणून लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यांची पूजन या दिवशी केले जाते। तर चला मग आपण पूजेला सुरुवात करूया। तर आपण पहिल्या कोणतीही पूजा सुरू करायच्या आधी आपल्याला दिवे समय निरांजन देवापुढे सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायची असते आणि त्यांची प्रज्वलित केल्यानंतर त्यांची पूजा करून त्याच्यानंतर आपण जी पूजा मांडणार आहे त्याची पूजा करायची असते। तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावायचे आहेत, समय लावायची आहे आणि त्याचे हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहून त्यांची प्रथम पूजा करून घ्यायची आहे। आणि पूजा मांडणी करताना तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तिथे पुढे मांडू शकता किंवा इथे अशा प्रकारे तुम्ही पाटावरती लाल कपडा अंथरून पूजेला सुरुवात करायची आहे। आता इथे लक्ष्मी गणपती कुबेर आणि धन्वंतरीची पूजा करायची आहे हे तुम्हाला समजलेच असेल। मग तुम्ही जर देवघरामधल्या लक्ष्मीची आणि गणपतीची पूजा सकाळी केली असेल तर संध्याकाळी तुम्ही अशा प्रकारे अभिषेक करून पूजा करू शकता किंवा खाली पाटावरती तुम्ही धन्वंतरी देवता आणि कुबेर देवतांची सुपारी म्हणून, आपल्याकडे मूर्ती तर आता नसते, तुमच्याकडे फोटो असेल धन्वंतरी देवतेचा ते मांडून पूजा करा आणि नसेल तर इथे सुपारी स्वरूप मी धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केलेली आहे। तर लक्ष्मी आणि गणपतीची सुद्धा मी मूर्ती इथे मांडलेली आहे। आणि मांडणी करताना मी तुम्हाला इथे सांगते की कलश मांडणे, आता सर्वप्रथम इथे मी तुम्हाला मांडणी दाखवते आहे। तर इथे कलश मांडणीसाठी आपल्याला तांदळाची रास बनवायची आहे। इथे मी गणपती बाप्पासाठी एक कलश रास बनवलेली आहे तांदळाची। त्याच्या बाजूला लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवण्यासाठी एक तांदळाची रास बनवली, ही कुबेर देवतांसाठी आणि हे धन्वंतरी देवतांसाठी। आता तुम्ही क्लिअर लक्षात घेऊन घ्या की तुम्हाला कोणते कोणते देव मांडायचे आहेत। आता लक्ष्मी, गणपती बाप्पा, कुबेर आणि धन्वंतरी आणि ते मोठा जे तुम्ही केलेला आहे तो कलशासाठी। आता तुम्हाला अशी मांडणी करायची अशी करा किंवा मग गणपती आणि लक्ष्मी देवता नाही मांडले तरीसुद्धा चालेल। तर इथे पहा, हे पाच मांडण्या तुमच्या लक्षात आलेच असतील की हे पाच मांडण्या आपण कुणाकुणाचे केलेले आहेत, कलश, गणपती, लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी। कलश देवघरात असेल तर इथे मांडणार नाही तरी चालेल आणि तुम्हाला वेगळा मांडायचा आहे या दिवशी तरी सुद्धा तुम्ही इथे मांडू शकता। आणि देवघरामध्ये आहे इथे नाही मांडायचा तर बिना कलश मांडता सुद्धा तुम्ही पूजा करायची आहे। तर कलश पूजा तुम्ही माझे पहिले व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल की कशी मांडणी करायची आहे। तर इथे मी सांगते की कलशामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, त्याच्यावरती नारळ आंब्याची पाने लावायची आहेत, कलशावरचे आपल्याला स्वस्ती काढायचे आहे, पाच बोटे ओढून घ्यायची हळदी कुंकवानी आणि जिथे आपण कलश स्थापना करणार आहोत त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून तिथे सर्वप्रथम पूजेचा आरंभ करताना कलश मांडून घ्यायचा आहे। तर आता इथे गणपती बाप्पाची मांडणी करायला, माझे गणपती बाप्पा थोडे छोटे आहेत लक्ष्मी देवतापेक्षा, लक्ष्मी देवीपेक्षा, म्हणून मी इथे त्यांना छोटंसं चौरंगावरती मांडलेलं आहे, बाकी दुसरे काही नाही।
आता गणपती बाप्पाची मांडणी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या त्याच्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची. आता तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही इथे सुद्धा श्रीयंत्र किंवा सुपारीची मांडणी करू शकता. आपल्याकडे ज्या देवतांच्या मूर्त्या नसतात त्याच्यासाठी आपण सुपारी म्हणून त्यांची प्रतिष्ठापना करायची आहे. तर आता इथे बघा, कुबेर आणि धन्वंतरी देवते. आता तुमच्या लक्षात आले की मांडणी कशी करायची आहे. याच्यातील जे देव मूर्त्या असतील ते मांडा आणि ज्या देवी देवतांच्या मूर्त्या नाही त्यांची सुपारी म्हणून तुम्ही मांडणी करा. तर सर्वप्रथम कलशाची हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची असती. त्याच्यानंतर आपण गणपती देवतेला सुद्धा हळदी कुंकू लावायचे आणि लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, त्याला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू वा. आता इथे जे आपण देवता मांडलेले आहेत कुबेर आणि धन्वंतरी म्हणून त्यांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावा आणि फुले वा. आता फुलांचं असं आहे की तुमच्याकडे पांढरी फुले असेल या दिवशी तर खूप शुभ, किंवा मग पिवळे फुलांना या दिवशी खूप महत्त्व आहे. झेंडूची फुले वाहा किंवा तुमच्याकडे कोणतेही फुलं असेल तर तुम्हाला वाहायची आणि पूजा पूर्ण करायची आहे. लाल फुल असेल तर कलशाला, गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल, आपल्या देवीला लाल फूल असेल तर वाहा, किंवा पिवळे किंवा झेंडूचे. या दिवसांमध्ये झेंडूचे फूल खूप आरामात तुम्हाला भेटून जातील, तर या पूजेसाठी तुम्ही नक्की फुले आणा. तुम्हाला उदबत्ती ओवाळायची आहे, धूप लावून ठेवा. तुम्ही ज्यावेळेस पूजेला सुरुवात करता त्यावेळेस कधीही तुम्हाला जसं मी सांगितलं निरांजन आणि समई लावायची, त्यावेळेस तुम्ही उदबत्ती आणि धूप देखील प्रज्वलित पहिलेच लावून घ्या. आणि तुमच्याकडे अलंकार असतील तरी देवाचे अलंकार आपल्याला व्यवस्थित एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि दररोज मांडत असाल तरी देवाला वाहा घाला, आणि स्पेशल जसं आपण म्हणतो विशेष प्रसंगी त्यावेळेस पण करा. आता यावेळेस तुम्हाला धणे आणि हे धनस्वरूप आपल्याकडे पैसे, सोनं आणि नाणे यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. धनत्रयोदशी दिवशी खरेदी करता तर तुम्ही फक्त धणे खरेदी करून आणा आणि त्याची तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी देवापुढे ठेवून नक्की पूजा करायची. तुम्ही काहीही खरेदी करू नका, पण धणे नक्की आणा आणि हळदी कुंकू अक्षता आणि फुले वाहून या धण्यांची तुम्ही धनत्रयोदशी दिवशी पूजा नक्की करा. आता नैवेद्याबद्दल सांगते की आपल्याला दिवाळीचा फराळ इथे ठेवायचा आहे. आता दिवाळीचा फराळ नसेल तर तुम्ही इथं मी पेढे आणि फळ नैवेद्य ठेवलेला आहे. तर तुम्ही धनत्रयोदशीला गोड पदार्थ नक्की करा आणि गोड आपण पहिले देवाला दाखवून त्याच्यानंतर आपण स्वतः खायचे आहे. तर पाण्याचा भरीव चौकोन करा, त्याच्यावरती तुम्ही जे गोड पदार्थ केलेले आहेत ते नैवेद्य म्हणून ठेवा आणि पाणी फिरवा आणि मनोभावे या दिवशी आपण लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी देवतेचे पूजन करायचे आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्व घरातले सदस्यांनी मिळून आरती करायची आहे आणि कापूर आरती देखील करायची आहे. तर अशा प्रकारे दिवाळीचा हा धनत्रयोदशीचा येणारा सण आपण सर्वांनी मिळून अगदी आनंदात साजरी करा आणि आरती सर्वांनी मिळून करा. घरातले वातावरण अगदी मंगलमय होऊन जाईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा टी टाईम विथ वैशाली.